नमस्कार, आज आपण दुधी भोपळ्याची अशी रेसिपी बघणार आहोत जी नखणारी सुद्धा मागून मागून खातील। तर इथे मी कढाईमध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे। तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटीचं माप घेऊ शकता। त्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा पांढरी तीळ, 1 चमचा मीठ टाकून घेऊयात। त्याचसोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, थोडीशी चिरलेली कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची। इथे मी थोडीशी हिंग देखील टाकून घेतलेली आहे, 1/2 चमचा हिंग टाकून घ्यायची, 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा। आणि आता मोठ्याचेवरती याला उकळी यायला द्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस इथं बारीक करायचा आहे आणि यामध्ये ज्या वाटीने आपण किंवा ज्या कप पाणी घेतलं होतं त्या कपानेच 1 कप रवा टाकून घेऊयात। मंद आचेवरती आपल्याला हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। रवा मिक्स झाल्यानंतर इथे गॅस बंद करायचा आहे आणि रव्याला झाकून 10 मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे मी मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे, त्यामधला मी थोडासा भाग म्हणजे 1/2 हिस्सा इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे। आता या दुधी भोपळ्याला छान असं कट करून घेऊयात आणि मोठा असल्यामुळे यामध्ये थोडीशी जाडसर अशी बिया आहेत, तर मी या बिया काढून घेत आहे। जास्त नाही काढायच्या, जितके आपल्याला मोठ्या मोठ्या बिया दिसतात तितके बिया काढून घ्यायचे आहेत। तुम्ही जर कोळा दुधी भोपळा घेतला असेल तर तुम्ही बिया न काढता तसंच वापरला तरीही चालेल, पण इथे थोडेसे मोठे बिया असल्यामुळे मी काढून घेत आहे। आता बिया काढून घेतल्यानंतर आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे, तर मी हे खिसणीने खिसून घेते। याची साल वगैरे काढलेली नाही, मी खाताना कुरकुरीत लागतं याकरिता साल इथे मी काढून घेतलेली नाही। आता हे छान असं खिसून घ्यायचं आहे, तर बघू शकता मी छान असं खिसून घेतलेलं आहे। आता खिसणीला लागलेलं खीस आपण हे काढून घेऊयात आणि आपलं इथं हे खीस पडून तयार झालेलं आहे दुधी भोपळ्याचं। यापेक्षाही बारीक खीस करू नका, मोठं केलं तरी चालेल पण यापेक्षा बारीक खीस करू नका। तर जवळजवळ हे 2 कप खीस आहे। आता इथे आपण रवा जो थंड होण्यासाठी ठेवलेला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे। यामध्ये जे आपण दुधी भोपळ्याची खीस बनवून घेतलेले होते ते टाकून घेऊयात। सगळं एकजीव असं करून घ्यायचं आहे, सगळे पदार्थ आपल्याला एकत्र मिसळून घ्यायचे आहेत। तर यासाठी पाहू शकता जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मी हे मिक्स करून घेत आहे आणि दुधी भोपळा ही व्यवस्थित असा रव्यामध्ये मॅश होतो। पाहू शकता रव्याची गुठळी वगैरे आपल्याला ठेवायची नाही, सगळं अगदी व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे। तर मी इथे हे सगळं असं मॅश करून घेतलेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं त्याला पुन्हा एकदा थोडंसं चिकनं करून घ्यायचं आहे। जास्त तेल लागत नाही, फक्त 1/2 चमचा तेल लागतो। त्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामधलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा बनवून तयार झाल्यानंतर जसं आपण उडीद वडा बनवतो, मेंदू वडा बनवतो, त्या पद्धतीने याला शेप देऊन घ्यायचा आहे। हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही अजून लावू शकता। तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे, अगदी सोप्या पद्धतीने पटकन याला शेप दिले जातात। तर याच पद्धतीने इथे आपण सगळे वडे बनवून घेऊयात। फक्त 5 ते 6 मिनिटे लागतात सगळे वडे बनवण्यासाठी। आता हे वडे आपण तळून घेऊयात। तळण्यासाठी तेल मी मोठ्याचेवरती गरम करून घेतलेलं आहे। आता पॅनमध्ये जितके बसतील तितके वडे टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। पहिले 2 मिनिटे मध्यम आचेवरती तळून घेऊयात, त्यानंतर हे पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील मध्यम आचेवरती 2 मिनिटे तळून घेऊयात आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून 2 ते 3 सेकंडसाठी मोठ्या आचेवरती तळून घ्यायचं आहे। म्हणजे हे आतूनही कुरकुरीत बनतात आणि करपत वगैरे नाहीत आणि तेलही जास्त पेत नाहीत। याकरिता पहिल्यांदा मध्यम आचेवरती तळा आणि ज्यावेळेस काढणार आहात त्यावेळेस मोठ्या आचेवरती तळून घ्या। तर बघू शकता वड्यांना छान असं कलर आलेला आहे, मस्त अशी वडे तळली गेलेली आहेत। तीळ तर यावरती अप्रतिम लागत आहे। तर हे काढून घेऊयात आणि सगळी वडे आपण याच पद्धतीने तळून घेऊयात। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत, शेजवान चटणीसोबत सर्व केलेले आहेत। तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।